आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे भाजपाच्या बारा आमदारांचं निलंबन करण्यात आलं आहे तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी सदरची ही कारवाई करण्यात आली आहे तालिका अध्यक्ष यांच्याबरोबर धक्काबुक्की आणि शिवीगाळ प्रकरणी विरोधी पक्षातील आमदारांचं निलंबन करण्यात आलं आहे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आज विधानसभेत सुरू झालेल्या चर्चेचं पर्यावसन आधी शाब्दिक वादात आरोप प्रत्यारोपात नंतर गदारोळात आणि पुढे अक्षरशः राड्यात झाला शेवटी तालिकाध्यक्ष भास्कर जाधव यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपाच्या बारा आमदारांवर एक वर्षाच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे त्यामध्ये आशिष शेलार आणि गिरीश महाजन यांच्यासारख्या प्रमुख नेत्यांचा देखील समावेश आहे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात जोरदार राडा पाहायला मिळाला तालिका अध्यक्ष यांच्याबरोबर धक्काबुक्की आणि शिबिगाळ प्रकरणी विरोधी पक्षातील बारा आमदारांचं एक वर्षांसाठी निलंबन करण्यात आलंय ओबीसी आरक्षणावरील ठरावावर चर्चा सुरू असताना राजदंड उचलणे माईक ओढणे आणि सभागृह अध्यक्षांना शिबिगाळ केल्याप्रकरणी संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी भाजपा आमदारांच्या निलंबनाचा ठराव मांडला आणि हा ठराव आवाजी बहुमतानं मंजूरही करण्यात आला काही आमदारांनी मला आई बहिणीवरून शिबिगाळ केली माझ्या अंगावर धावून आले असं सांगताना आजचा दिवस माझ्यासाठी काळा दिवस असल्याचं सांगत तालिकाध्यक्ष भास्कर जाधव हो यांनी नाराजी व्यक्त केली आहे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की झाली नसल्याचा दावा केला आहे तसंच भाजपाच्या आमदारांचं निलंबन केल्यानंतर विरोधी पक्षाने सभागृहातील कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे तर पाहुयात निलंबन झालेले आमदार कोणकोणते आहेत आमदार संजय कुटे आमदार आशिष शेलार आमदार गिरीश महाजन आमदार पराग आळवणे आमदार राम सातपुते आमदार अतुल भातखळकर आमदार जयकुमार रावल आमदार हरीश पिंपळे आमदार योगेश सागर आमदार नारायण कुचे आमदार कीर्तिकुमार बंटी बागडिया आमदार अभिमन्यू पवार अशी निलंबन झालेल्या आमदारांची नावे आहेत तर पाहुयात अधिवेशनात नेमकं काय घडलं अधिवेशनात केंद्राने ओबीसींचा एम्पेरियल डेटा तत्काळ उपलब्ध करून द्यावा असा ठराव सरकारकडून मांडण्यात आला केंद्र सरकारकडून डेटा मिळावा आणि ओबीसींच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा व्हावा म्हणून हा डेटा त्यांना हवा होता असं मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं त्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी ठरावातील त्रुटी दाखवत सरकारवर टीका केली छगन भुजबळ यांनी अर्धसत्य सांगितलं आहे कोर्टाने काय म्हटलं हे समजून घ्या कोर्टाने सेन्सन्स डेटाबद्दल भाष्य केलेलं नाही असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे ओबीसी आरक्षणाबाबत केंद्र सरकारच्या विरोधात ठराव आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आला यानंतर ओबीसी आरक्षणाचा ठराव मतांसाठी मांडताना भाजपा आमदार आक्रमक झाले भाजपा आमदारांनी बेलमध्ये उतरून विधानसभा अध्यक्षांच्या माईकला हात लावला भाजपाकडून ओबीसींची दिशाभूल केली जात असून ओबीसी मुद्द्यावर विरोधकांनी तालिका अध्यक्षांच्या दालनात जाऊन धक्काबुक्की केले ब्युरो रिपोर्ट एच पी लाईव्ह न्यूज वसई